मोडरीम शहरासाठी 12.5 कोटी रुपयाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होणार आहे. योजनेबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येवती तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून तिथेच निर्णय होण्याची शक्यता आहे. जॅकवेल पॉईंट व पाईपलाईनचे अंतर यावर हरकत घेतली गेल्याने गेल्या 1.5 महिन्यापासून या योजनेचे काम बंद आहे. याबाबत आज अकलूज येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवतेजी सिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, हरिदास रणदेवे, शिवाजी सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे, बालाजी पाटील, अमर ओहळ, प्रतिनिधी संजीव शिंदे, शिवसेनेचे संदेश तोडकरी, सोलंकरवाडीचे राजाभाऊ भांगेरे तर महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटीलसह संतोष गाडेकर, ज्ञानेश्वर माने, बाबर हे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या योजनेबाबतची अधिकाऱ्यांचे व मोन्यम शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. या योजनेमधील जॅकवेलचा पॉईंट, पाईपलाईनचे अंतर, पाणी शुद्धीकरण केंद्राबाबतचा खर्च, वाडीवस्ती व गावातील टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनबाबतची सर्व माहिती घेत भविष्यात ही योजना कशी आणि कोण चालवणार याची देखील माहिती घेतली. येईल त्या आठवड्याभरात संबंधित विभागातील सर्व अधिकारी व या शिष्टमंडळासह येवती तलावाची पाहणी करून काय निर्णय घ्यायचा आहे तो झाल्यानंतर घेऊयात असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. मोडरीमच्या जलजीवन मिशन कामाच्या बाबतीत अनेक त्रुटी असून या कामाचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे व इतर मागण्यांची पूर्तता व स्पष्टीकरण झाल्याशिवाय हे काम सुरू करू नये असे ग्रामपंचायतीने पत्र दिले आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांमुळे हे काम गेली 1.5 महिन्यापासून बंद आहे. आज अकलूज येथे झालेल्या बैठकीत येवती तलावाला भेट देत काय निर्णय घ्यायचा आहे तो तिथेच घेऊयात असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितल्यामुळे येईल त्या 4-5 दिवसात या रखडलेल्या कामाबाबत. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस. मोडरीम शहरात प्रथमच फक्त 99 रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध. बैल बाजार मार्केट यार्ड मोडनिंब. ऑर्डरसाठी संपर्क 82-08-19-51-55. व इतरही या योजनेच्या कामाच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.